ही निवडणूक फक्त माझी एकटीची नसून ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि ह्या देशाचं नेतृत्व करायची संधी आपल्याला सगळ्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून परत मोदी साहेबांना आपल्याला द्यायची आहे. कारण की शेवटी ही कितीही काही झालं तरी आपण सगळे राष्ट्रभक्त आहोत, सगळं आपण सगळे लोक राष्ट्रावर प्रेम करणारे लोक आहोत आणि आपल्या पक्षाचा अजेंडाच तो आहे की फर्स्ट नेशन, सेकंड पार्टी अँड थर्ड सेल्फ. म्हणजे आपण सगळे लोक आधी राष्ट्राचं ध्येय आपण लक्षात ठेवून या निवडणुकीला आपण सगळे लोक पुढे जात आहोत. म्हणून नक्कीच जसं मी आधी सांगितलं की आज खूप मोठा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे की आज पूर्ण टीम आपली सज्ज झालेली आहे आणि जो काही विश्वास आदरणीय संजू भाऊ असतील किंवा मी असेल आम्ही सगळ्यांनी जो दाखवलेला आहे की बाबा की यावेळेस सुद्धा आपल्याला रावेरची सीट ही जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून आणायची आहे आणि हा विजय काय माझा एकटीचा विजय नसणार आहे तर आपल्या सर्व जनतेचा, सर्व सामान्य लोकांचा, सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय राहणार आहे की ही लढाई आपण आपल्या देशाच्या विकासासाठी, देशाच्या अस्तित्वासाठी आपण लढतो आहे. मी तर एक फक्त निमित्त आहे या गोष्टीसाठी उमेदवार म्हणून, पण खरी लढाई आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढायची आहे. म्हणून सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने पूर्णपणे जोराने कामाला लागायचं आहे. एकही बूथ आपला मागे राहणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगेल की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्णपणे 100% मतदान प्रत्येक बूथवर कसं होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जसं ग्रामपंचायतीला आपण प्रयत्न करतो की एकही मतदान सुटायला नको, एकही मत वाया जायला नको, त्या पद्धतीने सुद्धा लोकसभेला आपल्याला तसेच प्रयत्न करायचे. कारण की आपण बघतोय की टेम्परेचर खूप जास्त आहे, ज्या काही मागच्या निवडणुका झाल्या त्याची टक्केवारी सुद्धा आपण बघितलेली आहे. पण आपल्या रावेर मतदारसंघामध्ये, भुसावळ विधानसभेमध्ये टक्केवारीने आपण कुठेही मागे पडता कामा नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी, छोटे मोठे जेवढे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जे असतील, आपण सगळ्यांनी तेवढी काळजी आपल्याला घ्यायची की आपले बूथ आपल्याला सगळ्यांना 100% त्याच्यातनं मतदान कसं काढता येईल यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला पूर्णपणे विश्वास आहे की जे टार्गेट आदरणीय गिरीश भाऊंनी ठेवलेलं आहे की आपण सगळ्या आमदार खासदारांनी आम्ही ठेवलेलं आहे की ही जागा आपण 5 लाखाच्या प्रकारे आपण निवडून आणायची, तर नक्कीच आपण ती निवडून आणू शकतो हा मला पूर्णपणे विश्वास आहे.